संतोष करता है, एक आनंद व्यक्त करता है, काय भावना आहेत सर्व शिवसैनिकांची? ज्या लोकांनी आम्हाला कायम हिनवलं, देवेंद्रजी तुम्ही म्हणाला होतात ना शिल्लक सेना शिल्लक सेना, बघा ही शिवसेना राखेत न उभी राहिली आहे। देवेंद्रजी तुम्ही खोके वाहिले सगळं केलं, पण महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या खोक्यांना कौल नाही दिला, सत्यनिष्ठा उद्धव साहेबांना कौल दिला, ही निवडणूक हे सिद्ध करते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता कुणीही आदित्यजींना म्हणू शकणार नाही की तुम्हाला इथं मिळाले, आदित्यजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय। आणि हो, महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्राचं नातं हातूट आहे, ते कुणीच ना करू शकत। अनिल देसाईंशी जेव्हा आम्ही बातचीत करतो, तुम्ही तेव्हा भावनिक झाला होतात, हे फार स्वाभाविक आहे। गेल्या 2 वर्षाचे कष्ट आहेत, अनेक लोकांनी अनेक पद्धतीने ट्रोल केलं, काही जण म्हणाले की सुषमा अंधारे आली आता काही शिवसेना संपवणार का, त्यावेळेला मला असं वाटत होतं की फक्त आपल्या कृतीतनं उत्तरं द्यावीत। 2 वर्षाच्या अथक परिश्रमाला, म्हणजे 2 वर्षात कदाचित एक दिवस असा सांगता येणार नाही की मी पूर्णपणे 24 तास माझ्या लेकीसोबत होते। हा सगळा जो 2 वर्षाचा जो सगळा कष्टमय प्रवास आहे तो डोळ्यासमोरून तरळतो, आणि जेव्हा आम्हाला ते उमेदवार सगळे जिंकलेले दिसतात, याचसाठी केला होता आत्ता हस शेवटचा दिस गोड व्हावा, हा दिवस गोड तर झालेला आहे, पण या निकालाने आम्हाला एक बूस्ट मिळतंय की याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आम्ही विधानसभेला करू। आणि होय, मी जे ट्विटरवर पिन करून ठेवलेलं आहे की ज्या कपट कारस्थान करून देवेंद्रजी तुम्ही उद्धव साहेबांना वर्षाच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं, त्याच्या 50 पट अधिक सन्मानाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुख्यमंत्री त्याच वर्षावर स्थापित करण्यासाठी आम्ही ताकदीनं काम। किती जागा घेतील, किती जागा ऐकतील? 11 जागांवर आघाडी आहे आपल्या पक्षाची, 11 जागांवर 31 महाविकास आघाडी, किती जागा घेतील आता दिसतंय? मला अजून पण माझं म्हणणं आहे की आम्ही 13 ते 15 पर्यंत जाऊ, अजूनही म्हणते मी। कष्टाचं चीज झालं, प्रश्नच नाही, कष्टाचं चीज झालं, महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, मायबाप जनतेने जे प्रेम दिलं, आपुलकी दिली, जो विश्वास दाखवला, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार। विशेषतः अनिल भाऊ देसाईंच्या संबंधाने धारावी असेल, लाल डोंगर असेल, चेंबूर असेल, पीएल लोखंडे मार्ग, आणि महाराष्ट्रातला पहिला निकाल हाती आला आहे। निकाल आहे नंदुरबार मधनं, हिना गावित यांचा पराभव झाला आहे, आणि गोवाल पाडवी